मला मतदान प्रतिनिधी केलेला आहे आणि मी आतमध्ये थांबणारच आहे. संख्येनं जास्त लोक आतमध्ये थांबले, सरांनी सांगितलं अर्धे लोक बाहेर निघा, ज्यांचं प्रतिनिधी नाही त्यांनी ते बाहेर निघा, जे प्रतिनिधी ते आतमध्ये थांबत, तेवढाच विषय. बाकी काही विषय देशाचे पहिले कृषी मंत्री होत्या पंजाब लोकांनी स्थापन केलं आणि आता या निवडणुकीत अशा प्रकारचा राडा होणे, मारहाण होणे हे कितपत योग्य आहे? नाही मुळात तर मारहाण कुठं झाली याचं मला आम्हाला कळलं नाही. मी आतमध्ये होतो म्हणून मला बाहेर कुठं मारहाण झाली मला माहिती नाही. मी आतमध्ये प्रतिनिधी होतो, परंतु हे फुलेश्वर आंबेडकर विचारधारा जपणारी संस्था आहे. या संस्थेमध्ये असं विचार एक विशिष्ट विचार घेऊन चालणारी संस्था आहे, असं कुठल्या प्रकारे संस्थेमध्ये घडणार? तुम्हाला धक्काबुक्की झाली आतमध्ये? मी अंदरच होतो, बाहेर काही झालं असं तुम्हाला काही माहित नाही. आम्ही प्रत्येक आतमध्ये केंद्रामध्ये केवळ